यवतपूर स्टेशन. यवतपूर स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे यवत गावातील बँक ऑफ महाराष्ट्र ATMची दिनांक 17/1/2022 रोजी रात्रीच्या 02:27 ते 02:59 या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने ATM तोडून त्यातील 3,81,700 रुपये रक्कम चोरून घेऊन गेलेले आहेत. त्याबाबत बँक ATM कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यावरून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम आता चालू आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास PSI नागरगोजे हे करत आहेत. नमस्कार.